जे ट्रॅक वर 415 वर आपण बघितला तर त्याप्रमाणे जर्सी क्रमांक आपण बघितला, प्रत्येक जर्सी वर हा नंबर पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल पाहायला मिळतोय, मिस टाइम झाला आहे टॉप एज आणि झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. झेल ड्रॉप झाला पहिल्याच बॉल वर, जयदीप होते तिथे. आणि जयदीपच्या माध्यमातून आपण बघितलं तर इथे झेल ड्रॉप झाल्यानंतर थोडासा नाराज सुद्धा होताना पाहायला मिळतोय नितीन, कारण की ज्याप्रमाणे ही चेंडूची फेकी होताना पाहायला मिळाली, जरी फेकी कदाचित आपण पाहू शकतो जास्त फास्ट असते तर इथे काही ओव्हर थ्रोच्या आणखी एक्स्ट्रा धावा मिळाले असत्या. हरकत नाही आहे, जे काही झालं चांगलं झालं, कारण की जास्त धावा गेल्या नाही आहे. त्या पावला गेला की इथे धावा मात्र मिळवल्या. पहिल्या बॉलवर आपण पाहिले ना दोन आल्या ना, दोन धावा. फुलटा सावळेला पावा लागेल, हा चेंडूला स्वान केलाय. एका हाताचा प्रयत्न होता का, नक्की 500 रुपयासाठी मात्र चेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय तिथे प्रेक्षकाच्या माध्यमातून. मी येथील फलंदाजाला साधावा. थँक्यू डीजी. ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना की लालच बुरी भर आहे, दोन हाताने पकडलं असते 100 तरी आलं असते, मात्र एक हाताने पकडण्याचा प्रयत्न ते 100 पण नाहीये. आणि हेच म्हणतोय ना की लालच बुरी बल आहे. आता पाहावं लागणार आहे की ते ज्या खेळाडूला जीवनदान मिळालं त्याने षटकार लगावला, वैभव सोहळे त्याचं नाव पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच या मॅच मध्ये आपण चांगलं कार्य करताना पाहायला मिळेल. हो, जोरानं फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच आपण पाहू शकतो की चेंडू पडला नाही, थोडासा धीमा गतीने आला. एकंदरीत चेंडू फेकून झाले, तीन नितीनचा विचार करायचा झाला तर चांगलं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो. आणि नक्कीच एक जर खराब चेंडू जर बाजूला सोडला तर चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आपल्याला नितीनच्या माध्यमातून. चौथा बॉल असेल, थोडासा फुलर लेनचा मात्र आपल्याला पाहायला मिळतो इथे. बॅक टू द बॉलर खेळला गेला, थोडेसा आपण बघितला की नक्कीच वेगाने आला होता. रिॲक्शन टाइम पहा भरपूर आणि भरपूर कमी होता. थोडस आपण बघितला की स्प्रे असेल तर नक्कीच विनंती करेन मी. पूर्वा स्प्रे आहे का? सध्या तरी आपण बघितलं की मेडिकल बॉक्स मात्र अवेलेबल नाही आहे इथे. नऊ धावा फळकावर पाहायला मिळतात, फेकून झाले चार. बॅकफुटला जाऊन पुल काढण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. प्रशांत आलेत पुढे वेगाने. थ्रो झाला इथे नक्कीच आपण पाहिला तर डॉ सेकंड कडे मात्र धावा मिळतील. पुढचा चेंडू पाहायला मिळतोय, पुल काढण्याचा प्रयत्न, ताकद नाहीये, एलिव्हेशन कमी पडलंय. प्रशांत आलाय, परंतु क्या व्हॉट अ कॅच, काय पाहते, सुपर्ब झेल, सुपर्ब झेल. नक्कीच ज्याप्रमाणे प्रशांतने अंतिमच्या क्षणापर्यंत प्रयत्न मात्र हे ठेवले आणि अंतिमच्या क्षणाला यशस्वी सुद्धा होताना पाहायला मिळतोय. त्याप्रमाणे आपण बघितलं हा कॅच मात्र कलेक्ट केला गेला आणि मात्र पूर्ण विकेट मात्र मिळवून दिला गेला. पहिला धक्का रजावली या टीमला दिला गेलाय. एकंदरीत आपण बघितलं षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळतोय. शेवटला आपण बघितलं की विकेटच्या साईडने मात्र कम बॅक केलं नितीनने आणि एक चांगलं षटक पाहायला मिळालं. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केली जाते. VTCA या चॅनलवर मात्र जोडलेले या सत्रामध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करतोय.
पाहत असतील नक्कीच या मॅचला, कारण की नक्कीच आपले टीम्स खेळत आहेत भरपूर वेळ. 1, 2, 3, 4 खेळाडू आले होते आणि या 4 खेळाडूंच्या मध्ये हा चेंडू मात्र पडला आहे, लँड झाला आहे. तत्पूर्वी आपण बघितलं की वैभव हा मात्र बॅटचा वापर मात्र मैदानाच्या आतमध्ये हा जरूर करत असताना पाहायला मिळतं. ज्यापर्यंत म्हटलं जातं आहे ना मित्रांनो, खेळ हा क्रिकेटचा मात्र नक्कीच आहे, परंतु आपण पाहू शकतो हा ज्याप्रमाणे यश आणि अपयश किंवा आपल्या हाती नाही आहे, परंतु आपण खेळायचं कसं हे आपल्या हातामध्ये असतं आणि त्याच्यावर डिपेंड असतं आपल्या टीमचं भवितव्य. डेफिनेटली पाहिलं आपण तर आतापर्यंत 2 जीवनदान या खेळाडूला मिळालेत. वैभव सोले मात्र आपण पाहिलं तर ज्यापर्यंत म्हटलं जातं नाही की देवतारी त्याला कोण मारे. आतापर्यंत मी म्हणेन 3 चान्सेस आले होते, 3 चान्सेस. पहिल्याच बॉलवर चान्स गमावला, त्यानंतर नुकताच एक मिड विकेटला आपण बघितला भरपूर वेळ हवे चेंडू होता तिथे तो सेफ लँड झाला, आणि हा मात्र आपण बघितला तर डेफिनेटली हा एक मात्र कॅच होता जो मात्र विकेट किपरने मिस केला. आणि ह्या कॅचेस आपण बघितल्या तर येणाऱ्या काळानंतर आपण पाहणार आहोत की काही चेंडूनंतर या आठवतील कॅचेस या खेळाडूच्या आणि सगळ्या काही गोष्टी आठवतील मग चिंचोटी या टीमला. खेचून मारण्याचा प्रयत्न हवेत आहे, आणखीन एक कॅच या वेळेला पाहायला मिळतंय. नक्कीच वैभव हेच म्हणत होते की राजने नक्कीच इथे सॅक्रिफाईस केला नाहीये. नक्कीच ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की कोणाला कोणाला मात्र एकाला बाद व्हायचं होतं, कदाचित आपण पाहिलं की अपेक्षा होती वैभवला की राज मात्र नक्कीच विकेटचा सरप्राईज करेल, परंतु आपण सॅक्रिफाईस केलं नाहीये आणि मात्र वैभवलाच परतावं लागतंय. झालेत मैदानाच्या आतमध्ये, आता थोडीशी अडचणीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. हो हो क्या बात है, आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय हा धमाका. कॅच पकडण्याचा प्रयत्न करताय, दुखापत होण्याची जात संकेत आपल्याला पाहायला मिळते आणि कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळत येते. षटकार आलाय डॉट चेंडू येताना पाहायला मिळत आहे. कॅच पकडायला गेला ना असं लागला आता पुन्हा एकदा हवेत आहे, ऑपॉर्च्युनिटी येते परंतु पाहिले आपण फिल्डर लांब राहिले. नक्कीच नक्कीच भाव लागणार की ते धाव मिळतात. धीरज आले तेव्हा धावांना नक्कीच थोडासा आकार मात्र दिला धीरजने. धावसंख्या 22 घरामध्ये मात्र पोहोचताना पाहायला मिळते. आणखीन आता 29 शेवटचे 6 चेंडूचा खेळ असेल आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा येतील ते धावा मात्र इथे नक्कीच आपण पाहतो फळकावर लगावल्या जातील. नक्कीच हे पाहणार आहोत आपण. हा जरूर दोन्ही ओव्हरमध्ये 11-1 म्हणजे सेम सिच्युएशन पाहायला मिळालं आहे. दोन्ही ओव्हरचा आपण बघितला तर हा लेखा जोखा हे वैभव दळवी आमच्यापर्यंत पोहोचवतात. 22 धावा आहेत फळकावर. विशाल शेवटचा षटक. हो पहिलाच बॉल पाहायला मिळतोय विशालचा पुल आणि सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. शानदार फटका षटकार दंडाच्या बॅट मधून. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, आणि त्यासे नाही जाणीव शक्तीची, त्यासे नाही जाणीव. जर डेफिनेटली ज्याप्रमाणे षटकार येताना पाहायला मिळतोय शिव छत्रपती शिवाजी महाराजांची धून आपल्याला ऐकायला मिळाली. आणि पहिल्या बॉलवर आपण बघितलं का हा तडाखा, हा तडाखा म्हणजेच आपण बघितला षटकार पाहायला मिळाला आपल्याला पहिल्याच बॉलवर. आणि इथे आपण बघितलं की ज्याप्रमाणे दर्शवत असताना हा बॅटर की पूर्णपणे आता मी ह्याच अंदाजांमध्ये खेळणार आहे.
हा पुन्हा एकदा पाहावा लागेल. आणखीन एक मोठा पाहायला मिळतोय. यस, आणखीन एक बिगिट. सहा धावांचा फटका पाहायला मिळतोय. राज मात्र इथे अक्षरशः मात्र आता आक्रमक मोड मध्ये येताना पाहायला मिळत. असं एक सर जरूर. सगळ्या काही गोष्टी असतील ज्या मनामध्ये भ्रमण करत असतील, कारण की वैभव स्थिती आपण बघितलं की विकेटचा सॅक्रिफाईस त्याने केला आणि का मात्र स्ट्राईक सोडली नाही, आता त्याचा फायदा सुद्धा मात्र मिळतोय. आता पाहावं लागेल. अफस्टम्पच्याच भरपूर बाहेरून खेचून मारलाय. आहे फटका पाहायला मिळतोय. सात धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. सात धावांसाठी हा फटका गेलाय आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की इथे काही ना काही थोडंसं आपण बघितलं की चर्चा होताना पाहायला मिळते. पण जर आपण बघितलं का इंटरेस्ट आहेत का इथे. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की इथे काही ना काही होताना पाहायला मिळाले. अपेक्षा आहे, डिमांड आहे, काय आहे का नक्कीच आपण बघितलं तर. सध्या तरी आपण पहिला 55 स्थिर आहेत. सिक्सर आहे आणि त्याने मात्र आमच्यापर्यंत ही महत्वपूर्ण आपण बघितलं तर इशारा पोचवला गेलाय. सध्याच्या घडीला आपण बघितलं की हॅट्रिक हॅट्रिक मात्र आणखीन एक लगावली गेली इथे. ओ माय गॉड, एक दोन तीन आणि चौथा षटकार या ओव्हर मध्ये. शिवासनी आवाज आले. अजून आता वैभव खुश झालेत. हा चेंडू मात्र पाहावा लागेल मध्ये येणारा नक्कीच होताना पाहायला मिळाला. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की आतापर्यंत धीरजने या पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं की अशीच खेळी केली होती. या मॅच मध्ये आपण बघितलं की राज मात्र अक्षरशः राज करतोय. कॅप्टन फ्रॉम लीडिंग टीम दी फ्रंट. आओ आणखीन एक. पाचवा षटकार येताना पाहायला मिळतंय. खुश झालाय आता खेमा. कदाचित जो चेंडू मिस केला नसता तर 6-6 आल्या असत्या. परंतु आपण बघितलं की 5 आल्यात, परंतु आल्यात 5 आल्यात. आणि या 5 ने आपण पाहू शकतो की धाव फळक आपण बघितलं ना 52 च्या घरामध्ये पोहोचलाय. 52 आणि 53 चा टार्गेट. धन्यवाद धन्यवाद. थोडस डीजे तुम्हाला थांबवतोय कारण की मी ऑफिशियल मी रिक्वेस्ट करतोय. कारण की बोबत बॉईज बोबत पाडा टीम चे कॅप्टन या. आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं ना तर नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी टीमचे कर्णधार या. चला कर्णधारांना मी रिक्वेस्ट करेन की आपण या. चालू असलेले सामन्याचे प्रतिनिधी आणि नक्कीच आज भविष्यवाणी केली होती. भविष्यवाणी आम्ही केली होती की आज कोणता संघ, मात्र भरपूर जणांच्या मध्ये भविष्यवाणी झाली होती की कोणता संघ आज टॉप 6 मध्ये क्वालिफाईड होईल पाहणार आहोत. चला कर्णधार येताना पाहायला मिळत आहेत. चला ड्रॉ सुद्धा रेडी आहेत आमच्याकडे. चला खुलजा सिमसिमवाला आले का बेलगडी टीमचे कॅप्टन या. बॅटची सध्या गरज नाहीये, नंतर बॅट तुम्ही वापरा. तेच आपण टाकूया. हा खुलजा सिमसिमचा बॉक्स आहे. नक्कीच आपण पहिला खुलजा सिमसिमचा बॉक्स आहे आणि दोन उचलायचे आहेत चिट्टीस. या दोन आपण काढूया, ती बाजूला ठेवूया. मॅच कोणाच्या मध्ये होणार आहे नक्कीच आपण पाहू शकतोय. पहिली चिट्टी काढली आहे बेलकडी टीमची, चिट्टी काढली आणि त्यांच्या समोर मॅच होणार आहे. कोणत्या बोबत पाडा म्हणजे जो जिता वो सिकंदर. विजेता टीमला मात्र मिळणार आहे बाय.
चला टॉस करूया आपण, टॉस करूया, टॉस टॉस या बिलकुल टीम, कर्णधार कर्णधार टॉस करूया। चला नक्कीच संतोष मामांना पुन्हा रिक्वेस्ट करेन की मामा आपल्या शुभस ते टॉस करा। हा चला टॉस होतोय, छापा आणि इथे छापा, बिलकुल टीम छापाला टॉस जिंकला, काय डिसाइड करणार? बॅटिंग, बॅटिंग करणार। भरपूर तुम्हाला शुभेच्छा बॉबत बॉईज, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा, होईया आपण मॅच कडे। आता लक्ष आहे ना भरपूर मोठं आहे आणि भरपूर मोठ्याचा पाठला करायचा आहे, तर बॅटिंग सुद्धा परत पुन्हा एकदा प्रशांत तोच अंदाज मात्र दर्शवताना पाहायला मिळतील का? 53 चा टार्गेट आहे। आता विनर टीमला मात्र जे याप्रमाणे आपण बघितलं ना की 7 मिळेल वाटचाल मिळेल ना शिवाचे। प्रशांत गवळी आता नॉकआउट गेम पाहायला मिळाला, नॉकआउट पंच पाहायला मिळाला, ज्याने लगावला गेला 59 धावा मात्र जिथून थांबवल्या होत्या, मात्र फिनिश केले होते, तिथून पुन्हा एकदा स्टार्ट करतील का? 18-53 नथिंग इज पॉसिबल। त्याप्रमाणे राजची खेळ पाहायला मिळाली, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट आपल्या टीमला घेऊन गेले फ्रंटवर, मात्र थोडासा आता प्रशांत सुद्धा आपल्या टीमला फ्रंटवर घेऊन घेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील। वैभव सोळे सज्ज झालेत बॉलिंग ट्रॅकवर, शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला। पहिला बॉल, पहिला बॉल फिल्डर गाई केली, गाई केली अति गाई संकटाला आमंत्रण दे, निमंत्रण दे आणि चौकार पहिल्याच बॉलवर। लगेच पावायला गेल की लगेच डायरेक्ट कोल्हापूरहून डायरेक्ट सोलापूर। प्रशांत गवळीचा अंदाज मात्र आपण बघितलं ना, नाही बदलणार आणि तो बदलणारच नाही, त्याला माहिती आहे की मी या अंदाजाने खेळतो आणि त्याच अंदाजाने मात्र आज मात्र पुन्हा एकदा तेच कार्य करताना पाहिलं मिळेल। फील्डमध्ये बदलाव झाले, राज आले मात्र लॉंगॉनला। कॅचेस विन द मॅचेस अँड बिग विकेट, प्राइसलेस विकेट मिळाली आहे प्रशांतची, मात्र इथे आपण पाहिली आहे ना ही विकेट भरपूर काही सांगून जाते आणि सेलिब्रेशन होताना पाहायला मिळते, मोठा धक्का इथे गवलीपाडा टीमला। जरूर आपण बघितलं तर प्रशांत ज्याप्रमाणे आपण बघितलं ना त्याच्याकडून एक चांगली पुन्हा एकदा बॅटिंगची अपेक्षा होती, आता तो अपयशी ठरल्यानंतर किरण गुरुडा मैदानाच्या आतमध्ये आला। फटका पुन्हा एकदा आहे, ओ हो हो हो, व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच, काय सुपर झेल पाहायला मिळतोय, अगदी आपल्या विरुद्ध दिशेने पाहायला मिळाला जो फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय पवनच्या माध्यमातून, हा गुड कॅच, गुड क्वालिटी ऑफ द कॅच आणि विकेटचा प्रयत्न अपुरातून जेल। धन्यवाद इझी एकंदरीत, ज्याप्रमाणे दोन बॉलवर दोन विकेट, ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की आयुष्यामध्ये मित्रांनो की 99% तुम्ही मेहनत करा, 1% जर तुम्हाला नशिबाने साथ दिली ना तुम्ही यशस्वी होणार, आणि त्या खेळाडूने पवनने मित्रमाने 99% मेहनत केले आणि 1% नशिबाची साथ त्याला मिळाली आणि 100% त्याने एक कॅच आहे ना सुरेख पद्धतीचा कन्वर्ट केला आणि आपण पाहू शकतो आपल्या टीमला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिले। हॅट्रिक बॉल पाहायला मिळेल, विकेट हॅट्रिक वर वैभव।
चांगला बॉल पाहायला मिळतोय. 38 सर्कल मध्ये चेंडूला फीड केला, चेंडूने दिशा बदलली गेली, परंतु आपण बघितलं ना की इथे धावा मात्र 2 मिळवल्या गेल्या. धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. हळूच आपण बघितलं तर 6 घरामध्ये पोहोचली आहे. राजू आपण पाहिला तर या खेळाडूला आपण विसरून चालणार नाहीयेत, कारण की या खेळाडूकडे आपण बघितलं तर तितकाच दमखम आहे. या खेळाडूला मात्र आपण पाहू शकतोय अनसीन करू शकत नाही, अनदेखा करू शकत नाहीये, कारण की गेम चेंजर्स प्लेयर आपण बघितला तर गवलीपाडा टीम कडे अजून मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजेच मिस्टर राजू. सध्याच्या नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. हो हो, क्या बात है क्या बात है. एका बाजूने आपण पाहू शकतोय हा फटका पाहायला मिळतोय. जणू काय सगळ्या काही व्हायला मिळतात या गोष्टी आणि षटकार येताना पाहायला मिळतोय. धन्यवाद दिसे आईवा कॅच आहे तिकडे आणि पकडली आहे पकडली आहे. आज मात्र आपण बघितलं की बेलकडी टीम पाहिली ना ते तिकडे या आईवा कॅचसाठी मात्र आज सगळी तयारीत आहे. हरकत नाहीये, कारण की आज पहिला दिवस आहे ना, तर म्हणजे आज तर जिथे खेळताना तर पाहायला मिळतात, पण ज्याप्रमाणे फिल्डिंगच्या बाहेर आईवा कॅचवर आपण बघितलं तर बार काही नाही लक्ष आहे. ओ हो, यावेळेला प्ले डाऊन प्ले डाऊन, प्रति उत्तर चोख प्रति उत्तर दिलं गेलंय. ज्याने लगावला षटकार मात्र त्यालाच केलंय बाधित आहे. नितेशला आपण पाहिलं तर परतावला गेल. षटकाचा विचार करायचा झाला तर षटकाचे होताना पाहायला मिळते समाप्ती. दाव फलकाचा विचार करतोय, दाव फलका आपल्याला पाहायला मिळत आहेत 19-12 धावा. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 41 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेलार भाई 4141 पुरस्कृत आपण पाहत आहे आदिवासी चॅम्पियन ट्रॉफी 2024 सीझन 2 पाहतोय आपण. या स्पर्धेचे आयोजक आपण बघितलं तर नक्कीच संतोष मामा शेलार अमित दादा शेलार इव्हन जोडी पाहिलं मी इथे त्यांच्या समवेत अविनाजी ठाकरे आपण बघितलं तर नक्कीच यांचा सुद्धा आपण पाहिला तर महत्त्वपूर्ण वाटा या स्पर्धेसाठी आपण पाहायला मिळतोय. त्याचनंतर आपण बघितलं की सकाळच्या 17 सन्माननीय आपण बघितलं तर राजूभाई म्हात्रे, त्याचनंतर आपण विवेक जीवसकर साहेब आपल्याला लाभले गेले होते, त्याचप्रमाणे अक्षयजी शेलार, अतिश शेलार, अजय शेलार आपण पाहिलं, बाबूजी डावरे आणि नितेश शेलार जे डीजे ऑपरेटिंगचा सध्या तरी कार्य अतिशय चांगलं करताना पाहायला मिळतात. चेंडूची फेक आली आहे, कॉलिंग नव्हतं आणि पाहावं लागणार इथे आहे की फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळते बाद होताना. आणखी मधन पुन्हा विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये झाली आहे डाऊन. पासून पाच बत्तीचे नाक्यापर्यंत संगतीला मायेन काय गो मंदा, पालघरच्या स्टेशनापासून पाच बत्तीचे नाक्यापर्यंत संगतीला मायेन काय गो मंदा, ना मंदा माई शिकलेली नव्हती का. धन्यवाद सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा. आपण पाहतोय मॅच आपल्याला पाहायला मिळतोय क्लॅश ऑफ द टायटल मध्ये राजावली विरुद्ध गवळीपाडा. गुड बॉल गुड बॉल गुड बॉल, दॅट्स अ मॅग्निफिसंट मॅग्निफिसंट बॉलिंग पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे ना की आता सगळ्या काही जबाबदारी आहेत ना मोठ्या, त्या म्हणजेच राजीववर आहेत आणि सगळ्या काही गोष्टींवर मात्र आता पाहिलं तर इथे लक्ष असणार आहे ते म्हणजेच राजूकडे. खोदून काढले या चेंडूला बॉटमॅनचा वापर, परंतु प्रयत्न केला होता धनराजने हाताळा चेंडू स्पर्श करून पाहायला मिळाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना 19 आपल्याला पाहायला मिळतोय. सिक्सर धन्यवाद नक्की. सध्या तरी आपण पाहिलं ना की सिक्सर आलाय मैदानाच्या आतमध्ये. क्लॅश ऑफ द टायटल मध्ये हा महामुख आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा 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 आहे फटका, हवेत आहे उंची जास्त आहे लांबी,
कमी आणि शतरक्षकाचे पाहिले मी ते इथे कमी। आज आपण पाहू शकतोय ना की त्या शतरक्षकाचा पाठलाग करतोय चेंडू, झेल मात्र ड्रॉप होताना पाहिलाय मिळाला। धावसंख्या पाहिली आपण ना 21 घरामध्ये, 8 चेंडू आणि 32 धावा हव्यात। या षटकातील हे दोन बॉल खूप महत्त्वाचे असतील, या दोन चेंडूवर कदाचित दोन मोठे फटके आले ना तर मॅच मध्ये येऊ शकते बॅटिंग करणारी टीम। राजू असा खेळाडू आहे की तो मॅच चेंज करू शकतोय। दोन चांगले फटके, दोन चांगले बिग हिट, दोन चांगले कमालीचे शॉट। चांगला चेंडू पावा लागेल, अफस्टंपच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल। आता पावं लागेल 31 धाव्यांची गरज, 7 असतील, 7 चेंडू आणि एकंदरीत 31 धावा। या चेंडूवर आपण बघितला तर मोठा फटका हवाच आहे, या चेंडूवर मोठा फटका येतोय, तरी सुद्धा आपण पाहिला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहू शकतोय की येऊ शकतोय, कारण की एक पॉझिटिव्ह इंटेंटच्या साईने इथून पुढे जाता येईल। कडा पाहायला मिळतीये आणि नक्कीच आपण बघतोय की जयदीप सुद्धा परताना पाहायला मिळतोय, विकेटचा पतन होताना पाहायला मिळतोय। आता 6 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिली आपण ना तर गरज असणार आहे ती म्हणजे तब्बल 31 धावांची। 6 चेंडू 31 धावा मात्र करायचे आता सामना जिंकण्यासाठी। हा सामना कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ मात्र आपण पाहिला तर इथून नक्कीच विजयाच्या दिशेने आणि बायच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल। जाऊया आपण, आमचे डीजे ऑपरेटर आहेत नक्कीच नितेश शेलार यांच्याकडे गाणं ऐकूया आणि येऊया मैदानाच्या। त्यांच्या माध्यमातून ज्या प्रमाणे शीत पेय आमच्यापर्यंत पोहोचवलंय धन्यवाद नक्कीच अमित दादा आणि शेलार मामा आपला धन्यवाद, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय सगळ्यांसाठी आपण पाहिलं ना तर ज्याप्रमाणे सगळ्यांचं आपण पाहिलं ना अधिक बारकाईने आणि हव्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मात्र पुरवल्यात नक्कीच आपण पाहू शकतो। असं व्यक्तिमत्व म्हणजे आपण पाहतोय दिलदार व्यक्तिमत्व शेलार मामा आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच शेलार बंधू आपल्याला पाहायला मिळतात, संतोष मामा आणि अमित दादा आणि संपूर्ण शेलार परिवार। 6 चेंडू 31 धावा, पहिलाच बॉल क्लीन केलाय, क्लीन बॉल ट्रिपल उद्ध्वस्त केलाय राज, मात्र आज काय खेळ झकास करत असताना पाहायला मिळतोय। विकेट डाऊन पहिल्याच बॉलवर, घाबरत थँक्यू थँक्यू डीजे, वन साइड हिरो आहे राज, कारण की ज्याप्रमाणे आतापर्यंत ज्या 31 धावा आहेत ना करायच्या त्या कुठल्या करायच्या मी हेच सांगतोय की ज्या शेवटच्या षटकामध्ये राजने ना शेवटच्या षटकामध्ये 30 धावा केल्या होत्या आणि त्याचंच प्रत्युत्तर आपण बघितलं की या शेवटच्या षटकामध्ये 31 करायचे आहेत, म्हणजे ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की 31 धावा केल्या पाहिलं आपण शेवटच्या षटकामध्ये 30 धावा केल्या आणि त्याच 31 करायच्या आहेत, म्हणजे पहिल्या बॉलवर आपण पाहिलं की विकेट आलाय। आता आपण बघितलं की 5 जरी षटकार आले ना, 5 जरी षटकार आले तरी सुद्धा आपण पाहू शकतो की मॅच मात्र जिंकण्याची उमेद मात्र थोडीशी कमी होईल, कदाचित इथे एक चमत्कार जर होतोय तर त्या चमत्काराला मोठा नमस्कार होईल, परंतु अनुमानित तर विचार करायची गोष्ट झाली ना तर सध्या तो चमत्कार होण्याची शक्यता दाट कमी आहे, त्याचं कारण आपण पाहिलं की चांगले बॅटर्स डॉट 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 चेंडू आला, हा डॉट चेंडू आला आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की आता मॅच लगभग पराभवाच्या छायेमध्ये लगभग आता जाताना पाहिलंय मी याला, कारण की इथून आपण पाहिलं ना की आता चेंडू असतील 4 आणि 31 धावा, 4-31 आता डॉट आला, पुन्हा एकदा पाहावं लागेल आता 3-31 एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर ज्याप्रमाणे बॉल हवाय बॉल दे
हाँ जरूर जरूर, राजावली टीम आपण बघितली आहे, त्यांना माहिती आहे ना की इथून जिंकलं तर डायरेक्ट क्वार्टर फायनल, आणि जर क्वार्टर आली तर मग मात्र इथून आणखीन क्वार्टरच्या नंतर भरपूर काही काही आहेत, प्रकार भरपूर आहेत, आणखीन पाहिजे डेड बॉल डेड बॉल। हाँ जरूर, कारण की डेड बॉल दिला होता एक। राज 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 करतोय आज, मग बॅटिंग असो की बॉलिंग असो, आणि पहिल्या मॅच मध्येच आपण बघितलं होतं की त्यांच्याशी चर्चा केली होती, भरपूर चर्चा केली होती आणि त्याप्रमाणे त्यांना सांगितलं सुद्धा होता आज कदाचित वैभव चांगलं करतील का, की आज राज चांगलं खेळतील का, आणि राजने एक पॉझिटिव्ह आणि तो त्यांनी सकारात्मक उत्तर सुद्धा दिलं होतं की आज राज चांगले खेळतील आणि आज राज चांगले करतायत। अतिथींचं आगमन होताना पाहिलं मी इथे, स्वागत असेल मनपूर्वक। क्लीन बॉल, आणखीन एक विकेटचं पतन होताना पाहिलं मी इथे। रुद्राक्ष स्पोर्ट्स टीम मात्र भरपूर आणि भरपूर अडचणीमध्ये आहे, इथून मात्र अडचण मात्र आता मात्र कमी होणार नाहीये डेफिनेटली पाहिलं मी इथे। धन्यवाद इजे, प्रणव आले तर नव्या क्रमांकावर खेळासाठी। आता 30 धाव्यांची गरज आहे आणि दोन चेंडू असतील, दोन चेंडू 30 धावा। मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर भरपूर आणि भरपूर पाहिली आहे त्यांना, तर मागे राहिली आहे, त्याचं कारण आपण बघितलं की प्रशांतची विकेट मिळवली आणि त्या विकेटमुळे आपण पाहिलं ना राजावली टीम पूर्णपणे आघाडीवर येते ना पाहिलं मी ते। औपचारिकताच आता कंप्लीट होण्याचा दिशेने आपल्याला पाहायला मिळते, शेवटचा आणि अंतिमचा चेंडू असेल या इनिंगचा। मोठ्या मार्जिनने मात्र मोठा एक विजय आणखी नोंदवण्याच्या दिशेने आज मात्र हे जरूर पाहायला मिळतायत राजावली टीम, कारण की पहिल्या मॅच मध्ये निसटता विजय त्याने मिळवल्यानंतर आता मात्र मागे वळून पाहिले नाहीये, आणि तुला सुद्धा माहिती आहे की आता इथून काय करायचंय पुढचं कार्य। अपील मात्र फेटाळली गेली आणि अशा तऱ्हेने मात्र मॅचवर मात्र विजय निर्माण करत असताना, मोठी पकड करत असताना सामन्यामध्ये सलग आज पहिला पण तर दोन मॅचेस जिंकून आपण पाहिलं, त्याचप्रमाणे आपण विचार करायचा झाला तर तिसऱ्या मॅच मध्ये मात्र आपण बघितलं की नशिबाची साथ मिळाली आपण पाहायला मिळाली, तर एकंदरीत ज्याप्रमाणे बायच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळत आहे, म्हणजेच इथून आता पाहिलं की पुढील मॅच होणार आहे एकोणतरीत आपण पाहणार आहोत, तर नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी विरुद्ध आपण पाहणार आहोत इथे, तर बोबत बॉईज बोबत बडा टीम चला।